विद्यार्थी मित्रांनो, तुमचं संकल्प क्लासरूममध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये आज आपण बघणार आहोत वाक्प्रचार. तर असं हे वाक्प्रचार म्हणजे काय, वाक्प्रचार कशाला म्हणतात? तर शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्दसमूहास आपण काय म्हणतो, वाक्प्रचार असं म्हणतो. एखादी गोष्ट थोडक्यात सांगणं, लांबलचक पल्लाळपणा न लावता ती थोडक्यात सांगणं, याला काय म्हणतात, वाक्प्रचार. आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर साक्षर होणे, तर त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे लिहिता वाचता येणे, याला थोडक्यात काय म्हणतात, साक्षर होणे. आता वाक्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर ते गाव पूर्णपणे साक्षर झालेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की तिथल्या त्या गावातल्या सगळ्या लोकांना लिहिता वाचता येतं. तर असे जे वाक्प्रचार, बरेच प्रकारचे वाक्प्रचार आहेत, तर त्याच्यापैकी काही वाक्प्रचार आज आपण इथे पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत त्याचा अर्थसुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, आता पहिला वाक्प्रचार येतो सर्वस्वपणाला लावणे, म्हणजे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. एखादी गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल किंवा तयार करायची असेल तर तिच्यासाठी जीव तोडून मेहनत करणे, जितकी आपल्याला करता येईल तितकी आपण मेहनत करणे, त्याला काय म्हणतात, सर्वस्वपणाला लावणे, म्हणजे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. सामोरे जाणे म्हणजे काय, तर संकटास तोंड देणे. एखादं जर संकट जर समोर आलं तर त्याला भिऊन पळून न जाता त्या संकटाचा सामना करणे, म्हणजेच काय, म्हणजे काय म्हणतात त्याला, कोणता वाक्प्रचार येतो तो, सामोरे जाणे. पुढचा येतो हमरी तुमरीवर येणे, म्हणजे काय, जोर जोराने भांडण करणे, भांडू लागणे, त्याला काय म्हणतात, काय हमरी तुमरीवर येतो तू, म्हणजे काय, काय तू जोर जोरात भांडतो, असं आपण म्हणतो की नाही, ते वाक्प्रचार त्याच्यावरून तो रूढ झालेला आहे. आता दुसरा वाक्प्रचार येतो हरभऱ्याच्या झाडावर चढणे, म्हणजे एखाद्याची खोटी स्तुती करणे आणि त्याला मोठेपणा देणे, फुकट त्याला मोठेपणा देणे, याला काय म्हणतात, हरभऱ्याच्या झाडावर चढणे. पुढचा वाक्प्रचार येतो ताब्या हस्तगत करणे. हस्तगत करणे म्हणजे काय, आपल्या ताब्यात घेणे, आपल्या जवळ घेणे. एखादी वस्तू असते ती हस्तगत करणे म्हणजे काय, ती वस्तू स्वतःजवळ ठेवणे, आपल्या ताब्यात घेणे. हात टेकणे, हात टेकणे म्हणजे पराजय स्वीकार करणे किंवा माघार घेणे. एखाद्या गोष्टीबद्दल आपण पुढे न जाता तिथून मागं फिरणे, याला काय म्हणतात, हात टेकणे, हा वाक्प्रचार आहे हात टेकणे. तसंच पुढचा वाक्प्रचार आहे हातावर आहे, की हात हलवत परत येणे. हात हलवत परत येणे म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, की एखादं जर आपण कामाला गेलेलो आहेत तर ते काम न होता तसंच परत येणं, याला थोडक्यात काय म्हटलं जातं, हात हलवत परत येणे असं म्हटलं जातं. पुढचा पण हातावर आहे बघा, हातापाया पडणे म्हणजे काय, गयावया करणे. एखादं काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर समोरच्या माणसाला आपल्याला काय करावं लागतं, खुश ठेवावं लागतं किंवा त्याच्या हातापाया पडावं लागतं, त्याची गयावया करावं लागते आणि ते काम करून घ्यावं लागतं, याला काय म्हणतात, हातापाया पडणे. हात धुवून पाठीस लागणे म्हणजे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत मनाचं समाधान आपल्या होत नाही, तोपर्यंत तिच्या मागे लागून ती गोष्ट तयार करणे, याला काय म्हणतात, याला कोणता वाक्प्रचार वापरतात, तर हात धुवून पाठीस लागणे. आता फाटे फोडणे, त्याच्या विरुद्ध बघा. आता एखादी गोष्ट जर करायचीच नसेल तर उगाच त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करून ती गोष्ट न करणे किंवा ती गोष्ट लांबणीवर टाकणे, याला काय म्हणतात, कोणता वाक्प्रचार आहे याच्यासाठी, फाटे फोडणे. आता पूर्णनाश होणे, याला कोणता आहे वाक्प्रचार आपल्या भाषेमध्ये, याला कोणता वाक्प्रचार येतो, तर बारा वाजणे, माझे बारा वाजले, समोरच्याचे बारा वाजले, असं आपण म्हणतो ना, म्हणजे त्याचा काय झाला, पूर्ण नाश झाला, नाश होणे असं त्याचे अर्थ निर्माण होतो. बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागवणे, समोरच्याला आपल्या इच्छेनुसार वागवणे, याला काय म्हणतात, बोटावर नाचवणे, हा वाक्प्रचार आहे. आता पुढचा वाक्प्रचार बघा, काय पुढचा वाक्प्रचार, भान नसणे. भान नसणे म्हणजे जाणीव नसणे किंवा आपल्याला एखादी गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये आपण इतकं मग्न राहणं
की समोर कोण आलंय किंवा किती वेळ झाला याची जाणीव आपल्याला राहत नाही, भूक लागली तहान लागली याची पण जाणीव आपल्याला राहत नाही. तर अशा वेळेस काय म्हणतात, भान हरपणे किंवा भान नसणे असं आपण म्हणतो. पुढचा वाक्प्रचार येतो रक्ताचे पाणी करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप मेहनत करणे, खूप कष्ट करणे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रात्रंदिवस तिचा ध्यास धरणे आणि त्याच्यावर खूप मेहनत करणे आणि ती गोष्ट साध्य करणे, याला काय म्हणतात, रक्ताचे पाणी करणे असा हा वाक्प्रचार आहे. पुढचा वाक्प्रचार येतो राईचे पहाड करणे. म्हणजे एखादी क्षुल्लक गोष्ट असते ती तिला उगाचच मोठं रूप द्यायचं किंवा तिचा उगाचच भाऊ करायचा, याला काय म्हणतात, राईचे पहाड करणे हा वाक्प्रचार रूढ झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा वाक्प्रचार येतो राख होणे. राख होणे म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे असा त्याचा अर्थ ह्या ठिकाणी होतो. लक्ष वेधून घेणे हा पण एक वाक्प्रचार आहे. लक्ष वेधून घेणे म्हणजे आपल्याकडे समोरच्यांचं लक्ष ओढून घेणे. आपण जे काम करतो आहे ते कसं करतो आहे, काय आहे काय नाही, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जावं, याला काय म्हणतात, लक्ष वेधून घेणे. पुढचा वाक्प्रचार येतो लौकिक मिळवणे. लौकिक मिळवणे म्हणजे सर्वत्र मान मिळवणे. सर्वत्र आपला आपण एखादी चांगली गोष्ट केली तर सगळेजण आपलं कौतुक करतात, म्हणजे आपल्याला मान मिळतो, लौकिक मिळतो, म्हणून त्याला कोणता वाक्प्रचार इथं आहे, लौकिक मिळवणे असा वाक्प्रचार इथं घेतलेला आहे. आता पुढचा वाक्प्रचार बघा, विचलित होणे. विचलित होणे म्हणजे चलबिचल होणे मनाची, आपल्या मन एका जागेवर स्थिर न राहणे, याला काय म्हणतात, विचलित होणे असं म्हणतात. आता बघा, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे हा झाला त्याचा अर्थ. तर याला कोणता वाक्प्रचार येतो, तर याला असा वाक्प्रचार येतो की वड्याचं तेल वांग्यावर काढणे. म्हणजे एखाद्याने आपल्याला रागवलं तर आपण त्याचा राग त्याच्यावर न काढता दुसऱ्या व्यक्तीवर काढतो, याला काय म्हणतात, वड्याचं तेल वांग्यावर काढणे. दुसरा वाक्प्रचार येतो विडा उचलणे. विडा उचलणे म्हणजे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे. एखादं काम मी हमखास करून दाखवेलच याचा मी विडा उचलला असा आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करता येतो. किंवा अफजल खानने शिवाजी महाराजांना पकडून आणण्याचा विडा बडी बेगम साहेबाच्या दरबारात उचलला. आता इथं विडा उचलणे म्हणजे अफजल खानने शिवाजी महाराजांना मी पकडूनच आणेल अशा निश्चय केला किंवा अशी प्रतिज्ञा केली असं त्या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. शहानिशा करणे म्हणजे चौकशी करून खात्री करून घेणे. एखादी गोष्ट खरी आहे खोटी आहे कशी आहे काय काय नाही याची आपण शहानिशा करतो, खात्री करतो आणि मगच ती गोष्ट घेतो, याला काय म्हणतात, कोणत्या वाक्प्रचार याला, शहानिशा करणे. आता पुढचा वाक्प्रचार येतो शिगेला पोचणे. शिगेला पोचणे म्हणजे शेवटच्या टोकाला जाणे, शेवटच्या टोकाला जाऊन काम करणे. मग तिथं आपला जीव धोक्यात असो नसो जे काय व्हायचं ते होऊ द्या, पण मी ते काम करणारच, याला काय म्हणतात, शिगेला पोचणे म्हणजे शेवटच्या टोक्याला जाणे. पुढचा वाक्प्रचार येतो दगा देणे. दगा देणे म्हणजे फसवणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे. किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट आपण तयार केलेली आहे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होऊ शकते, तर ते समोरचे लोक काय म्हणतात, जाऊ द्या ओ त्यांनी दगा दिला मला असं म्हणतात, म्हणजे काय केलं त्यांनी मला फसवलं असा हा वाक्प्रचार आहे दगा देणे. पुढचा वाक्प्रचार येतो दगडावरची रेघ. दगडावरची रेघ म्हणजे मी जे बोललं आहे ते खोटं नाही आहे ते खरं आहे, याला काय म्हणतात, दगडावरची रेघ. किंवा याला असं सुद्धा म्हणू शकतात, काळ्या दगडावरची रेघ. दगडावर मारलेली रेघ कधीच मिटू शकत नाही. तसंच त्या समोरच्याचा सांगण्याचा उद्देश असा असतो, त्याचा अर्थ असा होतो की मी कधीही खोटं बोलत नाही किंवा माझे शब्द कधीही खोटे ठरत नाहीत, तर ते काय होतात, खरेच होतात, याला काय म्हणतात, दगडावरची रेघ किंवा काळ्या दगडावरची रेघ असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा वाक्प्रचार बघा, दातखिळी बसणे. दातखिळी बसणे म्हणजे बोलणे अवघड होणे. एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे तरी त्याबद्दल न बोलणे, त्याबद्दल न सांगणे, याला काय म्हणतात, कोणता वाक्प्रचार रूढ झालेला आहे, दातखिळी बसणे. सांगणं मला, तुझी काही दातखिळी बसली आहे का सांग मला असं आपण म्हणतो की नाही, तर त्याला काय म्हणतात,
बोलणं अवघड होणे की आपल्याला माहीत असूनही आपण न बोलणे त्या विषयावर, याला म्हणतात दातखिळी बसणे. पुढचा वाक्प्रचार आहे पदरात घेणे. पदरात घेणे म्हणजे जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीत एखाद्याला स्वीकारणे किंवा एखादी गोष्ट स्वीकारणे, याला काय म्हणतात पदरात घेणे असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बऱ्याच वाक्प्रचारांपैकी थोडेसे वाक्प्रचार इथं बघितलेले आहेत आणि त्यांचा अर्थसुद्धा आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा मला ईमेलसुद्धा करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.